इलेक्ट्रल बॉन्ड रोखे गोटातील भाजपचा पर्दा फाट झाल्याने भाजप हादरली आहे. भाजपचा असली चेहरा ऐन निवडणुकांमध्ये लोकांच्या समोर आलाय. 2014 मध्ये UPA ला भ्रष्टाचारी ठरवून अण्णा हजारेंच्या माध्यमातून आंदोलन करून मनमोहन सिंगांसारख्या प्रामाणिक अर्थतज्ञ पंतप्रधानाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला असं पसरून आणि स्विस बँकेतील काळा पैसा आम्ही सत्तेवर आलो तो घेऊन येऊ, 15-15 लाख रुपये लोकांच्या खात्यात जमा करू आणि नंतर सांगितलं की हा चुनावी जुमला होता. महागाई इतकी प्रचंड वाढली म्हणजे महागाई कमी होईल असं आश्वासन दिलं पण 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये झाला. हॉटेल आणि कमर्शियल गॅसचं तर 1800 रुपये झालेलं आहे आणि आता पेट्रोल डिझेल यांचं 100 ही पार झालेले असताना कडधान्य असतील डाळी असतील खाद्यतेल असेल यांचे भाव 200 रुपये किलो झालेले असताना महागाईचा प्रचंड भडका असताना ह्याविषयी काहीही न बोलता म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा शेतमालाला भाव नाही आहे आणि प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. सर्व उद्योग महाराष्ट्रातले गुजरातला पळवलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन तरुणांना मराठी तरुणांना बेरोजगारीच्या खाईत ढकललेले आहे आणि असं असताना सुद्धा 2018 पासून त्यांनी इलेक्ट्रोरल बॉन्ड म्हणजे रोखे व्यवहारामध्ये प्रचंड पैसे म्हणजे फक्त नेत्यांनाच ईडीच्या चौकशा इन्कम टॅक्सच्या धाडी घातलेल्या नाही तर ज्या कंपन्या आहेत 44,448 कंपन्यांवरती यांनी अनेक कंपन्यांना असा धाकधपटशा दाखवला की तुम्ही जर आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुम्हाला ईडीच्या माध्यमातून तुमची चौकशी लावू आणि तुम हमको चंदा दो हम तुम्ही धंदा देंगे असं करून यांनी भ्रष्ट मार्गाने स्वतःच्या भाजपच्या खात्यामध्ये अनेक निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसा कमवला आणि लोकांना घाबरवलं. आणि आता म्हणजे फक्त ह्या निवडणूक रोख्यांमधूनच नाही तर GST च्या माध्यमातून असेल नोटबंदीच्या माध्यमातून असेल लोकांना त्रास देऊन अनेक मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यांना छोट्या उद्योगधंद्यांना अशा प्रकारे वेठीला धरून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा कमवलेला आहे. आणि आता इंडिया आघाडीची जी शिवाजी पार्कची रॅली इतकी सुंदर झाली इतकं त्याला पाठिंबा प्रचंड मिळाल्यामुळे आणखीनच हे भांबवलेले हादरलेले आहे. आपण मोदी साहेबांचे जर एक एक स्टेटमेंट बघितले तर पुन्हा ते हिंदूंचा नारा द्यायला लागले हिंदू शक्ती आहो मोदी साहेब. आणि आमचे मुख्यमंत्री काल बोलत होते की हे हिंदू धर्म आहो तुमचं हे ढोंग आता बंद करा लोकांना त्याच्याविषयी काही नाही निवडणूक रोख्यांचा पैसा तुम्ही भ्रष्ट मार्गाने कमवला आणि तुम्ही फक्त आणि फक्त सत्तेचा वापर करून लोकांना धाक दपटशा करून पैसे कमवण्याचं काम केलंय आणि आता तुमचा पर्दा फाट झालेला आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता भाजपचं काही खरं नाही याची कल्पना पूर्वकल्पना यांना आलेली आहे आणि म्हणून हे हादरलेले आहेत. आणि ह्या सर्वोच्च न्यायालयाचे खरोखर जनतेने आभार मानले पाहिजे की SBI च्या ज्या काय याद्या होत्या त्या लोकांसमोर आणण्याचं महत्वाचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे.